पुन्हा एकदा जाऊयात सुरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुरज, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अजून काही लोकांचा सहभाग उघड होऊ शकतो का किंवा हे जाळं मुंबईमध्ये अजून विखुरलं असेल का? नक्कीच, या संपूर्ण प्रकरणामध्ये या आरोपींबरोबर इतर 14 जण जे केले होते आणि ते 14 जण जे होते त्यांना बंगाली भाषा येत होती यांना एकदम व्यवस्थित प्रशिक्षण दिलेलं केलं होतं आणि त्याच प्रशिक्षणानुसार हे येत्या नवरात्र किंवा दिवाळीच्या दरम्यान शहरांमध्ये मोठा काहीतरी घातपात करवण्याचा प्रयत्नात होते. त्यामुळे अन्य काही जणांची नावं देखील येण्याची शक्यता आहे, कारण हे असे ऑपरेशन जे असतात हे एका मोठ्या साखळीने केले जातात. त्याला प्रत्येक टप्प्यावरती माणूस नेमलेला असतो आणि त्यानुसारच होऊ शकतं. त्यामुळे मुंबई महाराष्ट्र एटीएस देखील अलर्ट आहे आणि त्यानुसारच जान मोहम्मदच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक व्यक्तीची जी आहे ती माहिती आता एटीएस कडनं घेतली जात आहे. कॉल डिटेल्स काढले जात आहेत. जान मोहम्मद कोणाच्या संपर्कात होता, कुठे जात होता, कशासाठी जात होता या सगळ्याची माहिती घेतली जाते. कालच जान मोहम्मदच्या पत्नीची आणि मुलीचा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर शेजारी नक्की सुरेश, यातून आणखी काय समोर येतं यावर आपली नजर असणारच आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.